मात्र त्यांच्या धमकीला भीक न घालणाऱ्या नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. अगदी काही लागणार नाही, लागत नाही त्यांनाही माहित आहे. आज परत त्यांनी पंगा घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. मी सोमय्याला सांगतो की जी मस्तीची भाषा तुम्ही करत आहात ती आता परबांचा नंबर, नंतर मग मुश्रीफांचा नंबर, नंतर याचा नंबर, त्याचा नंबर, ही तुम्ही CBI IT ह्या तुमच्या दावणीला बांधलेल्या सगळ्या संस्था. तुम्ही चुकीच्या माणसासोबत पंगा घेतलाय. तुमची जी तोतली जबान आहे त्याला झणझणीत चपराक करवीरवासी देतील. शाहू भूमीच्या लाल मातीत तुमच्या पक्षासहित तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय जनता राहणार नाही. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यावर परत एकदा किरीट सोमय्या तोंडसुख घेताना दिसत आहेत. हे तेच किरीट सोमय्या आहेत ज्यांनी यशवंत जाधव, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गौरी यांच्याविरुद्ध याहीपेक्षा टोकाची पत्रकार परिषद घेतली होती, याहीपेक्षा खालच्या पातळीची भाषा केली होती, याहीपेक्षा मस्तीची भाषा केली होती. मात्र हे चौघं ज्यावेळेस सरेंडर झाले शिंदे गटाला आणि भाजपला, त्यावेळी त्यांच्या चौकशा बंद झाल्या. मात्र त्यांच्या धमकीला भीक न घालणाऱ्या नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. हाती काही लागणार नाही, लागत नाही त्यांनाही माहीत आहे. अनिल देशमुखांना त्यांनी तसाच त्रास दिला, त्याच्यानंतर आपल्या नवाब मलिकांना त्रास दिला, त्याच्यानंतर संजय राऊतांना त्रास दिला. आज परत त्यांनी पंगा घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत. मी सोमय्याला सांगतो की जी मस्तीची भाषा तुम्ही करत आहात की आता परबांचा नंबर, नंतर मग मुश्रीफांचा नंबर, नंतर याचा नंबर, त्याचा नंबर, ही तुम्ही CBI IT ह्या तुमच्या दावणीला बांधलेल्या सगळ्या संस्था आहेत. आणि एक लक्षात घ्या सोमय्या, यावेळी तुमचा नेम चुकला आहे. कोल्हापूरच्या मातीशी जो नडतो त्याला कोल्हापूरची माती गाळते. तुम्ही चुकीच्या माणसासोबत पंगा घेतलाय. तुमची ती तोतरी जबान आहे त्याला झणझणीत चपराक करवीरवासी देतील. शाहू भूमीच्या लाल मातीत तुमच्या पक्षासहित तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय जनता राहणार नाही. 2024 वाट बघा. किरीट सोमय्याचा पूर्ण त्याच्या पक्षासहित हिशेब चुकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही किती त्रास द्या यातून काही सिद्ध होणार नाही. जनता शहाणी आहे, जनता हुशार आहे. तुम्हाला तुमची लायकी जागा जनता लवकरात लवकर दाखवून देणार.